नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ द ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत मित्रांनो मी नेहमीच तुमच्यासाठी खूप चांगले चांगले विचार घेऊनच आलेले असते आणि काही चांगल्या गोष्टीही मी सांगत असते तर आजही खूप छान बोधकथा मी सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे चित्रकार आणि देव माणूस एका गावात एक चित्रकार राहत होता त्याला वाटले आपण एका चांगल्या गोष्टीचे चित्र काढावे आणि पण त्यासाठी त्याला चांगली व प्रामाणिक व्यक्तीसुद्धा मिळत नव्हती पण एक दिवस काय झाले तो एक दिवस पहाटे गावाबाहेर जात असताना त्याला एक सुंदर दृश्य दिसले गावाबाहेर समोर नदी वाहत होती नदीच्या बाजूला हिरवळ पसरली होती आणि त्या हिरवळीवरून एक गुराकी आपली गुरे घेऊन चालला होता पण चालताना तो सुंदर बासरी वाजवत होता आपण कृष्णाचेच रूप पाहत आहोत असे त्या चित्रकाराला वाटले त्याला तो गुराखी एक चांगला आणि आनंदी माणूस वाटला पोठासाठी प्रामाणिकपणे कमावत होता चित्रकाराने त्याचे सुंदर चित्र काढले चित्राला नाव दिले देव माणूस त्याचे जे चित्र प्रसिद्ध झाले त्याला त्यासाठी बक्षीसही मिळाले पण काही वर्ष लोटल्यानंतर त्याला वाटले आता आपण एक वाईट व्यक्तीचे पण चित्र काढावे आणि त्यासाठी तो त्याच्या मनात विचार येतो की आपल्याला तुरुंगात जाऊन काही व्यक्तींची भेट घेतली पाहिजे त्यानंतर तो एका तुरुंगात जातो आणि तुरुंगातील मोठ्या अधिकाऱ्यांना भेटून तुरुंगातील व्यक्तींना बघण्यासाठी परवानगी घेतो त्यानंतर परवानगी मिळाल्यानंतर तुरुंगात फिरताना एका खुनी व दरोडेखोर असलेल्या कैद्याला त्यांनी पाहिले तुरुंग अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन चित्रकार त्या कैद्यांचे चित्र काढू लागला चित्र काढण्यात मग्न असताना त्याला रडण्याचा आवाज आला त्याने वळून पाहिले तर तो कैदी रडत होता त्याने रडण्याचे कारण त्याला विचारले तर तो कैदी चित्रकाराला म्हणाला साहेब तुम्ही काही वर्षापूर्वी एका गुराख्याचे चित्र काढले होते देव माणूस म्हणून मिसतो गुराखी मला नंतर वाईट संगत लागली आणि त्यामुळे मी जुगारी झालो त्यासाठी चोऱ्या केल्या दरोडे घातले खूनही केले इतका वाईट झालो की आता राक्षस म्हणून माझे चित्र काढायची वेळ आलेली आहे हे ऐकून चित्रकार थक्क झाला गोष्टीचं तात्पर्य काय आहे मित्रांनो चांगली संगत नसेल तर एक देव माणूस राक्षस बनू शकतो कुसंगत नेहमी टाळा चांगली संगत ठेवा धन्यवाद